बॅक टू न्यू ब्लॉग. तर मेघनेश आज आम्ही आलेलो आहे रिलायन्स मॉलमध्ये. मी आणि अनमन आलेलो आहे. फुल एन्जॉय करणारे रुपये तर आमच्याकडे एक पण नाही आहे. तर मस्त बिना पैशाचे एन्जॉय करणार आहे. तर करू शकतोय का आपण एन्जॉय? बघू, ट्राय करू. या व्हिडिओ बघून तुम्ही पण आमचं हे घ्या. आमचा आदर्श घ्या थोडासा. आम्ही आता रिलायन्स मॉलच्या इथं आलतो आणि आता रिलायन्स मॉल मध्ये जुडिओ मध्ये जाऊया. आपण जुडिओ मध्ये एन्जॉय करून मग वरती जाऊया. काय सर, आता आम्ही पायऱ्या चढतोय. अशा प्रकारे वेगळ्या मॉलच्या पायऱ्या आहेत खाली उतरायच्या मटेरियल, आणि ते मटेरियल उतरवण्यासाठी असतं ते. तिकडून वरती चढायचंय पण आम्ही शॉर्टकट मारलेला आहे. तर इथं जुडिओ आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे पुरींचे कपडे आहेत इथे, पण पोरांचे आम्ही पोरांच्याच जाणार आहे. गाइस आपण आज ऑफर्स बघणार आहे आणि ट्राय पण करणार आहे. कपडे ट्राय करणार आहे मी पण. ना म्हणजे तर भेटूया आपण डायरेक्ट जुडिओ मध्ये. गाइस आम्ही आलेलो आहे. हा गणेशचा भाऊ बघू शकता. कसं वाटतंय गणेश? आपण आता जुडिओ मध्ये आलेलो आहे. तर आज आपण ऑफर्स बघू. आधी बूट बघू मग बाकीचं बघू. गाईस हा बूट भारी आहे. हा बूट माझ्याकडे होता पण खालनं फाटतो म्हणून घेऊन आला आधी. पण हा कर चालत. सो गाईस तर हा बूट आहे ना अजिबात घेऊन नका, कारण खालनं फाटतो आणि स्मेल पण येतो गाईस पायाचा खूप. हा स्मेल पण खूप येतो. कुठे जायचं असेल तर घालून जाऊ ना. काही अजिबात घेऊ नका. होलसेल मध्ये तर ह्या 50-50 रुपयाला भेटतात. कारण की ना खूप महाग. बहुत एक्सप्लोर करायला आलाय का इज्जत काढा आलाय? इज्जत नाही काढाय. आम्ही वापरलं म्हणून काहीच तुम्हाला सांगतोय. काहीच काहीच तर आमच्या बरं खूप घाण सीन झालेला आहे. आमच्या क्लास टीचर मॅडम मागे आहेत. तर आम्ही काय करू आम्हाला काही समजत नाहीये. आणि काही झालं आमचा फोन पण नाही. गाईस आता आम्हाला तर तिकडे जाऊ वाटत नाहीये. कारण की गाईस तर आमच्या मॅडम आहेत, त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते. त्यामुळे आपण ही मॉल सोडून दुसरीकडे जाणार आहे. तर चला आपण DIY मध्ये जाऊया. DIY मध्ये चला. काय सह आता आलेलो आहे DIY मध्ये. हे गाईस बल्ब च्या शेपची बॉटल आहे. तर बघू शकता किती मस्त आहे बाटली. तिथं अजून टाईप्स आहेत. तिथं काय सर, आम्ही अब दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं खूप भारी छत्री व भांडी आहे. तर आपल्याला आपलं बाईकचं ही आपलं कार हँडलचं हे आहे. काय तर या टेपनी फुगा पण फुगवता येतो. नॅनो टेप आहे, खूप महाग आहे. 177 रुपयाला आहे. खूप थोडासा येतो नॅनो टेप. इथं पेन पण आहेत खूप भारी भारी गर्ल्ससाठी आणि बॉयजसाठी नाही आहे काय. हेच तर हा चष्मा तुम्हाला घ्यायचा असेल किंवा प्राईस काय आलं नाही ना, तर इथं स्कॅन केल्यानंतर नीट स्कॅन कर. आईच्या गावात स्कॅनच काही नाही. नेट धर की नेट धर स्कॅन काय नाही. गाईस स्कॅनच होत नाहीये. जर हे आपण करूया गाईस तर 51 रुपयाचं लगेच कळतं असं स्कॅन केल्यानंतर. हे गाईस बर्थडे पार्टीसाठी काहीतरी घेऊ शकतो इथून. कशाला इकडं अभ्यासाचं सगळं. बादली घ्यायची का कोणाला? इंस्टाग्रामचं पेमेंट चालू झाल्यानंतर पेमेंट नेण्यासाठी आपलं पैसे नेण्यासाठी दाल तडका हॉटेलमध्ये आले. गाईस तर आपल्याकडं कमी पैशाची पण बादली आहे. कमी पैसे पण चिल्लर बसते चिल्लर. गाईस डायरी बघू शकता किती मस्त आहे. तिथं उघडलेली डायरी आहे 109 रुपये. गाईस इकडे गाईस ओके. गाईस डायरी खूप स्मूथ क्लिअर आहे. मला तर खूप आवडली पण काय तर ती लेल घेत नाही. लेल येत काय नाही. गाईस इथं बॅग बघू शकता. गाईस इथं बघू शकता गिफ्टसाठी काय आणि काय काय करतात गणेश पागळे पकडा घ्यायच्यावर. काय करत होता? काय नाही.
सो गाईज तर चांगला आहे कांगवा तसा भांग नको पाडू गाईज. तिथं खूप भारी भारी आहे गाईज, तशी किती भारी स्मूथ आहे, त्याच्यामध्ये झोपतो खूप भारी लागेल, खूप मऊ आहे. मग आता आवडले तर घेऊन टाकायचं यूट्यूबचं पेमेंट आलं. गाईज आम्ही DIY फिरलेलो आहे थोडंसं, खायचं वाचलं काका व्हिडिओ काढून देत नव्हते, तरी थोडंसं आत वरती जाऊन व्हिडिओ काढला आम्ही. तर आता जाऊया घरी, नाहीतर MC रोडला जाऊया आपण. बारामतीचं नवीन आम्ही नाव ठरवलंय MC रोड म्हणून, जाऊया तिथे. गाईज MC रोड जाऊया तिथे. गाईज तर इथं आपली बाईक आहे आणि इथं अमन चॅटिंग करतोय मित्राबर, आणि आता जाऊया FC रोड ना, FC रोड तर जाऊया तिथे. तर आम्ही मॉलच्या तिथे थांबलेलो, तर 10 रुपयाचं मंचुरियन खाण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. कशा प्रकारे तयार होतं मग 10 रुपयाचं मंचुरियन? वर्कआउट करू. सो गाईज तर आम्ही 10 रुपयाचं मंचुरियन घेतलेलं आहे. 10 रुपयाला फक्त मंचुरियन तुम्हाला अमन आणि मी आहे, मी कॅमेरा धरल्यामुळे मी काय दाखवू शकत नाही. तर 10 रुपयाचं मंचुरियन कसं लागतं आम्ही टेस्ट करून बघतो आता. सो गाईज तर आम्ही मंचुरियन घेतलं आहे, आता टेस्ट करून बघूया कशा पद्धतीने लागतं आहे. टेस्ट करून बघा, गरम आहे गाईज, खूप भारी लागतं आहे. गाईज तर आता आम्ही टेस्ट करून बघतोय कशा पद्धतीने लागतं आहे. भारी आहे, छान लागतंय म्हणताय, पण खरंच भारी आहे गाईज. इथं 10 रुपयाला म्हणजे एक्झॅक्ट मॉलच्या शेजारी आहे गाईज. तर अमन मिश्रा आपले भाऊबंधू जियान शान सगळ्यांची, आता मी आलतो त्याला घरी सोडण्यासाठी, तर याला इथं सोडलेलं आहे. तर आता मी जातो घरी. गाईज तर मी आलतो इथं आईस्क्रीम घेण्यासाठी, तर माझ्या त्या दोन भावांना घ्यायला लागतं आहे खायला काहीतरी. गाईज तर मी आईस्क्रीम घेतलेलं आहे दोघांसाठी, माझ्यासाठी पण घेतलं आहे. तर आता गाडीची चावी काढायला लागेल, गाडीची चावी काढल्यानंतर आता मी पेन्सिल चौकामध्ये थांबलेलो घेण्यासाठी, आता जाऊया घरी. गाईज तर मी गाडी लावलेली आहे, आईस्क्रीम घेतलेली, आता जाऊया आपण घरी. असं आईस्क्रीम खातोय आता, आणि याला तर खूप आवडतं, बघतात येत काय आतमध्ये. आईस्क्रीम आहे, खायचं असलं खावा, नाही तर इकडे द्या. अच्छा आहे का? अच्छा अच्छा आहे ना, चांगले का? बर मी पण खातो गाईज. नाही रे मी नाही खाल्लं गाईज. तर आता आपण आईस्क्रीम खातोय, दोघ आहेत आणि मी एक आहे. अच्छा लागतं ना? नाही बाबा, की कसं आहे की मध्ये हिंदी बोलून बोलून थोडंसं मला हिंदीत बोलायला आवडायला लागलंय, त्यामुळं बाहेर लागतं आईस्क्रीम. अच्छा, तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. आजचा ब्लॉग इथे संपतोय, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब काय करायला लावायचं ऑडियन्सला, काय करायला लावायचं, काय काय सबस्क्राईब सबस्क्राईब करा गाईज. तर आपला आईस्क्रीम तर खाऊन झालेलं आहे, तर अजून एक कृष्ण आहे माझ्या वहिनीचा मुलगा, तर त्याला पण आणायला जायचंय, कारण की झोपायला इकडे येणार आहे तो, तिकडे माझ्या बहिणी दाजीच्या घरी, त्याला आणायला जाऊया आपण. चला इथं मोहित आणि इथं श्रवण आहे, तर आम्ही या रोडने चाललेलो आहे चालत चालत. तर रोड खूप भारी आहे, या जो ची रोड आहे या तुम्हाला माहित नसेल तर. तर आता जी नवीन आलेली TVS बाईक आहे रायडर म्हणून, तर आपला भाऊ तिथं आहे, हाय करा. तिथं मारुतीचं मंदिर आहे, खूप भारी. पर कुत्ता आहे, कुत्ता दाजी ते यांना भेटण्यासाठी आलतो, जाऊ का दाजी, बाय बाय. आमचा कृष्ण याला घेण्यासाठी आलतो आपण, दाजी झोपेतनं उठलेले दिसतात, चल घरी जायचं. सो गाय सर मोहित याला घेतलेला आमच्या घरी झोपायला,
श्रवण आणि चाललंय आपलं रोडनी दमादमानी गाईस. सबस्क्राइब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय गाईस. बाय.